लॉकडाऊन मध्ये बेरोजगार झालेल्या हतबल कुटुंबाच्या अनेक कहाण्या समोर येतात। अनेक जण शहरांमधलं आपलं बिराड उचलून गावी निघालेत। अशीच एक कहाणी आहे मूळच्या सातारा मधल्या कोळेकर कुटुंबाची, पाहूयात। लॉकडाऊन मुळे बेरोजगार झालेल्या अनेकांनी पायी किंवा मिळेल त्या साधनाने गावी जाण्याचा निर्णय घेतला। अशीच कहाणी आहे सातारा येथील कोळेकर कुटुंबाची। मूळचे सातारा इथले रहिवासी असलेले मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये दिवा इथं रोजगारासाठी राहणारे हे कोळेकर कुटुंब हातगाडीवरून साताऱ्यामधील पाटण तालुक्यातील आपल्या गावी निघाले। तीन मुलं आणि पत्नीसह निघालेल्या या कुटुंबाला रस्त्यामध्ये अनेक जण होईल तशी मदत करत असल्याची माहिती कोळेकर यांनी दिली आहे। सातारा येथील रहिवासी असलेले आनंद कोळेकर हे पत्नी आणि तीन मुलांसह दिवा इथे 4 वर्षांपासून वास्तव्य करतात। लालबाग मध्ये मिळेल ते काम करून गुजराण करणाऱ्या कोळेकर यांचं लॉकडाऊन मुळे काम बंद झालं, त्यामुळे हाती असलेल्या पैशावरती लॉकडाऊनचे 2 महिने कसे बसे घालवले। मात्र चौथ्या लॉकडाऊनची घोषणा झाली आणि कोळेकर यांचं अवसान मिळालं। घरामधलं किराणा सामान संपल्यामुळे आणि दिव्यामध्ये पुढे वास्तव्य करणं अवघड असल्याचं लक्षात आल्यामुळे कोळेकर यांनी शेजाऱ्यांच्या मदतीनं हातगाडीवरती विराड घेऊन प्रवासाला सुरुवात केली। कधी पत्नी तर कधी स्वतः हातगाडी ढकलत जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून कोळेकर कुटुंब प्रवास करतय। विकास मिरगणेसह ब्युरो रिपोर्ट, कर्नाळा न्यूज।